नमस्कार, सुप्रभात। मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून। काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी पूर्ण वेळ अध्यक्ष करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं। आणि या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम आणि जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सोनिया गांधी यांनी या पत्राला उत्तर दिलंय, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा असं सोनिया गांधी यांनी नेत्यांना म्हटलंय। त्यामुळे आज होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे। काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरचा असणार की पुन्हा राहुल गांधींना संधी मिळणार याकडेच लक्ष लागलंय। तर काँग्रेस कार्यसमितीची यासंदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे। महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनं राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं असा ठराव पारित केलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबतचं निवेदनही दिलंय। भारताची एकता अखंडता तसंच प्रगतीमध्ये नेहरू गांधी कुटुंबानं दिलेलं योगदान अपूर्व आहे। देश आणि काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे। पक्षाला एकजीव ठेवण्याची बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झालंय। या वास्तवाची जाणीव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी या पत्रातून मांडली आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमकं काय होतं हे महत्वाचं ठरणार आहे। सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, या बैठकी संदर्भात तपशील। काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची आज बैठक होत आहे। मुळात हंगामी अध्यक्ष असणाऱ्या सोनिया गांधी या स्वतः पदातून परत मुक्त होत नवीन काँग्रेसची जबाबदारी कुणाकडे जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एक काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा गट आहे की जो राहुल गांधी यांच्या पाठीशी आहे। राहुल गांधी यांनी परत एकदा सूत्र हातात घ्यावी अशा स्वरूपाची आग्रही मागणी केलेली जाते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्या अनुषंगाने ठराव देखील पास केलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भातला ठराव मंजूर केला आहे। आणि हा ठराव महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झूमच्या द्वारे मीटिंगद्वारे करून करण्यात आलेला सांगण्यात आलेला आहे। दुसरीकडे राज्यातल्या वेगवेगळ्या भागांकडनं सुद्धा अशा स्वरूपाची मागणी येते, पण राहुल गांधी किंवा गांधी परिवाराच्या पलीकडे कोणीतरी इतर चेहरा द्यावा असा एक म्हणणारा गट आहे। यामुळे यावर आज खलबत होतील आणि कदाचित परत एकदा ज्या पद्धतीने राज्यातले किंवा देशातले काँग्रेस समर्थक राहुल गांधींचे समर्थक जे नेते आहेत ते पुढे सरसावले आहेत, त्यावरून कदाचित राहुल गांधी हे परत एकदा जबाबदारी घेत आहेत का की अन्य कोण चेहरा समोर फक्त ठेवतील आणि ऑपरेटिंग सिस्टीम परत एकदा राहुल गांधीच हातात घेतील अशा स्वरूपाचं चित्र असेल का, याचं आज चित्र स्पष्ट होईल असं म्हणतात। अगदी, आणि या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा। क्षणाक्षणाची अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत राहुल गांधींनी पुन्हा काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हाती घ्यावं असं म्हटलंय। काँग्रेस पार्टी अध्यक्ष सोनिया गांधी पद सोडणार अशी चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी नेतृत्व घ्यावं म्हणून एक गट तर विरोधात एक गट भाष्य करतोय। काहींना पत्र पाठवून गांधी घराण्याच्या बाहेर नेतृत्व द्यावं असा काहींनी सूर या ठिकाणी आळवलेला आहे। त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी राहुल गांधी यांनी निवेदन काढत त्यांचं समर्थन केलेलं आहे। तर काँग्रेसची सोमवारी म्हणजेच आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होत आहे। सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून बाहेर पडतील असा अंदाज वर्तवला जातोय। काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली आहे, तर काहींचा विरोध आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमका निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल। माननीय राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे आणि हे केवळ पक्षासाठी नाही तर देशासाठी सुद्धा राहुलजींची आवश्यकता आहे। या देशाला पुरोगामी नेतृत्व, एक समर्थ नेतृत्व, देशाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हे राहुलजीच देऊ शकतात। आदरणीय सोनियाजी आज अध्यक्ष आहेत, त्यांनी या काळात खूप चांगलं काम त्यांनी पक्षाचं केलेलं आहे, एक समर्थ नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे। त्यांना पाहिजे तोपर्यंत त्या अध्यक्ष राहतील, पण त्यानंतर नेतृत्व करण्याकरता राहुलजींनी तयार राहिलं पाहिजे, आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत। तर संजय निरुपम यांनी काँग्रेस नेत्यांवरच टीका केली राहुल गांधी यांच्या विरोधात।
काही लोक षड्यंत्र रचत आहेत, त्यामुळे काही लोक पत्र पाठवून गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष करा अशी मागणी करता असावेत असं निरुपम म्हणाले. सोबतच राहुल गांधी राजकारण करण्यासाठी सक्षम आहेत असं मतही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केलंय. कांग्रेस के अंदर जो पक्ष के अंतर्गत के चुनाव होते हैं इंटरनल इंटरनल ऑर्गेनाइजेशनल इलेक्शन वो करने का वक्त नहीं है. बिल्कुल सीडब्ल्यूसी के सदस्यों का चुनाव करिए, कांग्रेस अध्यक्ष का चुनाव करिए, ये एक बहुत बड़ा षड्यंत्र है कांग्रेस को खराब करने का, बर्बाद करने का और राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर एक नियमित तौर पर हमला बोलते रहने का. और इसलिए इस पत्र में जो भी, इस पत्र का जो भी सार है इसका विरोध करता हूँ और सभी बड़े नेताओं से यही कहूँगा कि राहुल गांधी को अध्यक्ष बनाने की दिशा में प्रयास शुरू करिए. आप